गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोड येथील चांडक बिटको महाविद्यालयात जनरल सेक्रेटरी GS या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. TYBA विशाल ताजनपुरे याची बहुमताने यावेळी निवड करण्यात आली. एकूण 27 वर्ग प्रतिनिधींनी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदान केले. विशाल ताजनपुरे हा NCCचा विद्यार्थी असून या निवडणूक प्रक्रियेचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉक्टर HG देवधर तर सल्लागार म्हणून उपप्राचार्य डॉक्टर DG बेलगावकर यांनी काम पाहिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राम कुलकर्णी यांनी GS पदी निवड झाल्याबद्दल विशाल ताजनपुरे याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. नमस्कार, माझं नाव SC विशाल ताजनपुरे. आता नुकतीच आज आमच्या महाविद्यालयात जनरल सेक्रेटरी या पदासाठी निवडणूक पार पडली, तर त्यात मी 18 मतांनी सध्या निवडून आलेलो आहे. तर माझा मेन उद्देश असा राहील की महाविद्यालयाचं नाव फक्त नाशिक जिल्ह्यातच तर आहेच, पण महाराष्ट्रात आपल्या महाविद्यालयाचं नाव कसं नावलौकिक करता येईल यावर माझा प्रयत्न राहील. आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी, म्हणजे मी GS माझ्यासाठी नसून तर विद्यार्थ्यांसाठी झालेलो आहे, तर विद्यार्थ्यांच्या ज्या तक्रारी वगैरे काही असो, तक्रार विद्यार्थ्यांसंबंधी असो, शिक्षकांसंबंधी असो, तर त्या सोडवण्यासाठी माझा नेहमी सदैव प्रयत्न असेल. आणि तसेच लॅक कमिटी दर 5 वर्षांनी प्रत्येक महाविद्यालयाचा एक आढावा घेत असते किंवा त्यानुसार ते ग्रेड देत असतात कॉलेजला. तर त्या लॅक कमिटीत आपल्या कॉलेजची ग्रेड कशी वाढेल, A+ A किंवा A+ ग्रेड महाविद्यालय कशी मिळेल यासाठी माझे प्रयत्न असतील. या प्रसंगी विद्यार्थी सभा प्रमुख प्राध्यापक नरेश पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर HD जोशी, SSC विभाग प्रमुख प्राध्यापक विजय सुक्ते, NSS प्रमुख प्राध्यापक शशिकांत खेमकर, PRO प्राध्यापक जयंत भाबे, विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख प्राध्यापक सुधाकर बोरसे आदी उपस्थित होते.